राम राम मंडळी, मी तुम्हाला घेऊन आलो आहे महाराष्ट्र शासनाने भरवलेल्या कृषी महोत्सवात. जिजामाता प्रेक्षागारमध्ये भरलेल्या या महोत्सवामध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त माहिती देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, जरूर या आणि या प्रदर्शनाचा लाभ घ्या. धन्यवाद. नंतर आपण पाहता थोड्याच वेळात ते कंपनीवाले प्रतिनिधी सुरू करतील, त्याचा लाईव्ह डेमो आपण थोड्या वेळाने पाहू. हे व्हॅल्युअर कंपनीचं तमिळनाडूचं टोकन यंत्र आहे. याच्यात आपण सोयाबीन, मका, कपाशी कुठले पीक घेऊ, याच्या दोन बियाण्याच्या अंतर आपल्या 6 इंचापासून 1.5-2 फुटापर्यंत आपल्याला वाढवता येतो. एका दिवसाला एक माणूस 2 एकरापर्यंत रोज नाही करू शकतो. यात मजुरीत बचत होते. त्यानंतर बियाणं एकरी जर यांना आपण सोयाबीन पोचलं तर एकरी फक्त 12 किलो बियाणं लागतं. अनब्रेकेबल फायबर एक याचा टेस्ट रिपोर्ट हे 50% शासकीय अनुदानास पात्र आहे आणि सबसिडीज पात्र असून स्पेअर पार्ट पूर्ण प्रकारचे. आपण पाहिलंय या ठिकाणी सर्व लघु उद्योजकांनी आपापले प्रोडक्ट जे आहे ती व्यवस्थितरित्या पॅकिंग करून आपल्यास उपलब्ध करून दिलेली आहे. तर मित्रांनो, आपण या प्रदर्शनाला आणि ज्या ज्या छोटे छोटे उद्योग जे स्टॉल आहेत त्यांना जरूर भेट द्यावी आणि त्यांचा जो उद्योग आहे तो भरभराटीस आणावा, हाच या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.
दाळ बापडे आहे ना? बापड्यांची तयारी चालू आहे संध्याकाळच्या जेवणासाठी. दाळ बापडे भाजी बापडे कुठला आहे? भात बचत गट कुठला मॅडम? बादोल्याचा बचत गट आहे आपल्या जिल्ह्यातला. हे मटन मांडे झुणका भाकर. अजून तयारी व्हायची आहे तयारी चालू.